सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रोहित आरआर पाटील यांनी आज घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी काकड आरतीसाठी ते उपस्थित राहिले. यावेळी रोहित पाटील म्हणाले, तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी आमची कायमचीच धडपड सुरू आहे आणि यासाठी स्वर्गीय आर आर पाटील यांनी भरपूर निधी दिला आहे. इथून पुढे आम्ही सदैव देण्यासाठी कधीही हात मागे ठेवणार नाही, तर बिरोबाचरणी नतमस्तक होऊन काकड आरतीचा आनंद घेतला. यावेळी सर्व पुजारी मंडळी भक्तगण कवठे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, समाधान कोळेकर, कोंडीबा कोळेकर गुरुजी, माजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात थेट आरेवाडीतून. 7-8 वर्ष दसऱ्याच्या निमित्त काकड आरतीसाठी आम्ही येत असतो. स्वर्गीय आबांचं या परिसराशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं आणि आबांच्या पश्चात ते नातं या संबंध समाजाशी जपण्याचा प्रयत्न आम्ही कुटुंबियांनी केलेला. आबांनी इथे सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 8 कोटी रुपयाचा निधी देऊन बऱ्याच गोष्टी उभ्या केल्या आणि त्यानंतरच्या काळात सगळं ट्रस्ट असेल, जोगाबा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षाच्या काळात साधारण 5 कोटी रुपये देण्याचं काम आमदार सुमंतांच्या माध्यमातून या परिसरामध्ये झालं. भक्तिभावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि मी काही दिवसांपूर्वी या परिसरात असताना सांगितलेलं की विरोबाची सेवा करणारी लोकं त्यांना झाडपिढी म्हणतात आणि आमची झाडपिढी ही या मतदारसंघासाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळात असणार आहे.